नमस्कार, माझे नाव प्रतिभा विष्णू भोकरे, विषयतज्ञ, वाळा पंचायत समिती इस्लामपूर या ठिकाणी समग्र शिक्षा अभियानांतर्गत मी कार्यरत आहे. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत आम्हाला विविध प्रकारची कामे करावी लागतात. त्यातलाच एक भाग म्हणजे मूल्यवर्धन या उपक्रमाचे कामकाज मी सध्या वाळा तालुक्यामध्ये करत आहे. महाराष्ट्र राज्य शासन व मुथा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाळवा तालुक्यातील 195 शाळांच्यामध्ये शाळांमधील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू आहे. सुरुवातीला सन 2016 फक्त तालुक्यातील एकाच केंद्रावर, भवाननगर या एकाच केंद्रावर हा उपक्रम सुरू होता. हा उपक्रम त्या केंद्रामध्ये राबवल्यामुळे त्या केंद्रातील सर्व शाळांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्यामधील गुणवत्तेचा आणि वर्तणुकीचा बदल आम्हाला दिसून आला. खास करून उदाहरण द्यायचं झालं तर जिल्हा परिषद शाळा रेटरे हमनाक्ष ही शाळा म्हणजे सुरुवातीला खूप ह्या शाळेच्या तक्रारी होत्या, पण आपल्या मूल्यवर्धन प्रेरक जे गिरीश मोकाशी सर आहेत यांनी हा उपक्रम शाळेमध्ये यशस्वी राबवल्यामुळे ह्या शाळेचा पट वाढला. फक्त पटच न वाढता एकूणच शाळेची इमेज, शाळेची प्रतिमा खूप चांगली झाली. सर्व गावकरी आणि शाळा यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन राहिले आणि तालुक्यामध्ये एक नावाची जी शाळा म्हणून ती नावारूपाला आली. 16 नंतर पुढच्या वर्षी म्हणजे 2017 तालुक्यातील सर्व शाळांच्यामध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये आम्हाला शाळा भेटीच्या दरम्यान आम्ही जातो त्यावेळी हे उपक्रम बघत असताना विद्यार्थी जोडी चर्चा, गटचर्चा यांच्या माध्यमातून आपले विचार, आपल्या भावना अतिशय स्मार्टपणे न घाबरता व्यक्त करताना दिसतात. त्यांच्या विचारांना एक प्रकारची दिशा प्राप्त झालेली यातून दिसून येते. जे भारतीय संविधानामध्ये जी काही 4 मूल्ये दिलेली आहेत, स्वतंत्र, समता, न्याय आणि बंधुता, या 4 मूल्यांच्या आधारावर हा पूर्ण कार्यक्रम राबवलेला आहे. याच्यामध्ये छोटे छोटे उपक्रम, काही प्रसंग, गोष्टी, गाणी, काही कृती, नकला या सर्वांचा या ठिकाणी अंतर्भाव असल्यामुळे आनंददायी पद्धतीने मुलांना न समजता मूल्यांची रुजवणूक या ठिकाणी केली जाते. मूल्य मुद्दामून रुजवली या ठिकाणी जात नाही, तर विशिष्ट उपक्रमाच्या माध्यमातून नियोजन पद्धतीने ही उपक्रम आपल्याला, काही उपक्रम पुस्तिका आहेत त्याच्या माध्यमातून मुलांच्या मध्ये रुजवलेली दिसून येत आहे. भारताचा आदर्श नागरिक हा जबाबदार आणि संवेदनशील असला पाहिजे, हा घडवण्यासाठी आपल्याला ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. ज्या पद्धतीने वक्तशीरपणा असेल, संवेदनशीलता असेल, वरिष्ठांचा आदर करणं असेल, ही वैयक्तिक मूल्ये असतील व सामाजिक व जे आता काही आपल्याला अडचणींना तोंड द्यावं लागतं त्याच्यामध्ये वृक्षारोपण असेल, पाणी संवर्धन असेल, पाणी वाचवा, पाणी जिरवा, किंवा अपंग विद्यार्थी, अपंग हे असतील समाजातील काही घटक असतील तर त्यांना समानतेच्या दृष्टीनं पाहणं आणि इतरांचा आदर करणं, बरोबरच्याचा आदर करणं, ही सर्व मूल्ये कळत न कळत सर्व विद्यार्थ्यांच्यामध्ये रुजवलेली दिसून येते. सर्वात जास्त फायदा म्हणजे असा झालेला आहे या उपक्रमामुळे समाज आणि शाळा यांच्यामधील अंतर कमी झालेलं दिसून येतं. समाज शाळेमध्ये मिक्स होताना आपल्याला जाणवत आहे. काही मूल्ये ही विद्यार्थ्यांच्या मार्फत आपल्याला पालकांच्या मध्ये पर्यंत सुद्धा आपण या मार्फत जाऊ शकतो. मुलं वर्ग नियम करणं, त्या पद्धतीनं वागणं आणि म्हणजे कुठल्याही प्रकारचं शिक्षा न देता मुलांच्यामध्ये अपेक्षित वर्तन बदल या आपल्याला उपक्रमांच्या माध्यमातून झालेला जाणवतो. हा उपक्रम सुरुवातीला 1 ते 4 होता, गेल्या वर्षी 5वीचा वर्ग ऍड झाला. आता महाराष्ट्र शासनानं इथून पुढे अशाच पद्धतीनं 6वी 7वी ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम न्यावा अशा पद्धतीनं याच्यासाठी मी महाराष्ट्र शासन व मुक्ता फाउंडेशन यांना शुभेच्छा देते आणि एवढं बोलून मी थांबते.